भातावरती प्रामुख्याने खोडकिडा, गादमाशी, तपकिरी तुडतुडे, पाने गुंडवणारे आळी, लष्करी आळी, हिरवे तुडतुडे, निळे भुंगेरे, लोंबीतील ढेकण्या आणि खेकडा या प्रकारच्या किडी सर्वसाधारणपणे भातावरती आढळतात। त्यामध्ये एक एक किडीचा आपण सखोल अभ्यास करू। प्रथम आपण खोडकिडी संदर्भात माहिती घेऊ। व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल खोडकिडीचा पतंग अशा प्रकारे दिसतो। त्यामध्ये मेल आणि फीमेल दोन्ही पतंग आहेत। त्याचबरोबर घोडामध्ये अळी कशा प्रकारे राहते व्हिडिओमध्ये आपल्याला दिसत आहे। आता खोडकिडा या किडीची अळी प्रथम कोवळी पाने खाते व नंतर खोडात प्रवेश करून आतील भाग पोखरते, त्यामुळे रोपाचा गाभा मरतो। पीक तयार होण्याच्या दरम्यान कीडग्रस्त झाडांना लोंब्यात दाणे भरत नाहीत, अशा लोंब्या पांढऱ्या दिसतात, यास पैंज म्हणतात। खोडकिडीच्या जैविक नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा जॅपोनिकम या प्रजातीच्या 50,000 प्रौढ प्रति हेक्टर आठवड्याचे अंतराने पीक लागल्यानंतर 1 महिन्यात 3 वेळा प्रसारित करावेत। त्याचबरोबर जर खोडकिडीचा प्रादुर्भाव असेल तर आपण हमला किंवा बाजारातील प्रचलित कीटकनाशकाचा वापर केला तरी पण याच्यावरती चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवता येते। गादमाशी, त्यानंतर गादमाशी अळी प्रथम भाताच्या वाढणाऱ्या कोंबामध्ये जाऊन पानाच्या खालच्या भागाची नळी किंवा पोंगा तयार करते, याला सिल्वर शूट असेही म्हणतात। रोपांच्या वाढीच्या सुरुवातीच्या काळात प्रादुर्भाव झाल्यास अनेक फुटवे फुटतात, परिणामी रोपांची वाढ खुंटते। आता यावरती जर आपल्याला नियंत्रण करायचे असेल तर गाद प्रतिकारक जातींचा वापर केला पाहिजे। यामध्ये PKV गणेश, PDKV किसान, साकोली 8, सिंधेवाई 2001 अशा प्रकारच्या जातींचा समावेश आहे। तसेच गाद माशीच्या व्यवस्थापनासाठी कीडग्रस्त फुटवे काढून नष्ट करावेत। त्याचबरोबर गादमाशीने ग्रस्त जर 5% चंद्री पोंगे शेतात दिसले तर दाणेदार कार्बोफ्युरॉन 3G 25 किलोग्रॅम किंवा फोरेट 10% 10 किलो किंवा क्विनालफॉस 5% दाणेदार 15 किलो प्रति हेक्टरी बांधामध्ये 7 ते 10 सेंटीमीटर पाणी असताना वापरावे। या कीटकनाशकांचा वापर केल्यानंतर बांधातील पाणी 4 दिवसांपर्यंत बाहेर काढू नये। या प्रोसिजरचा आपण अवलंब केला तर नक्कीच त्याच्यावरती रोग आणू शकतो। तसेच आवश्यकतेनुसार ही कीटकनाशके 30 दिवसांनी परत वापरावीत। शेताजवळ असलेली देवधानाची रोपे उपटून त्यांचा नाश करावा। चिकलणीच्या वेळी शेतात गराडीची पाने 1.5 टन ते प्रति हेक्टरी या प्रमाणात टाकावीत, त्यातून गादमाशी, तुडतुडे आणि खोडकिडीचा प्रादुर्भाव कमी होतो। हिरवे तुडतुडे हे पानातील रस शोषण करतात, त्यामुळे पाने पिवळी पडतात आणि रोपांची वाढ खुंटते। ही कीड डुंगरो रोगाचा प्रसार करते। आता व्हिडिओमध्ये तुम्ही तुडतुड्याचे इमेज पाहू शकताय कशाप्रकारे तुडतुड दिसतो। भातावरील तुडतुड्यांच्या नियंत्रणासाठी आपण इमिडाक्लोप्रिड 20 SL म्हणजे सॉल्युबल लिक्विड 125 मिली किंवा थायमिथोक्झाम 25 WP 100 ग्रॅम किंवा इथोफेनोफॉस 10 EC 500 मिली किंवा ॲसिफेट 50 WP 1200 ग्रॅम किंवा बिप्रोफेन्झिन 25% 800 मिली पर हेक्टरी 500 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी। मी तुम्हाला या किडीबद्दल फोटोसहित त्याच्यावर कंट्रोल आणण्यासाठी वापरावयास उपयोगी असणाऱ्या कीटकनाशकांचे मॉलिक्युलची नावे दिलेली आहेत, त्यामुळे तुम्हाला तुमच्या सोयीस्कर कोणत्याही कंपनीचं तुम्ही कीटकनाशक वापरू शकता। तसेच ही सर्व माहिती आपल्याला कृषी विभाग महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरती देखील पूर्णपणे सविस्तर मिळून जाते। आता व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता तपकिरी तुडतुडे। पहिल्या इमेजमध्ये तुम्हाला तुडतुडा दिसतो आहे, त्याचबरोबर दुसऱ्या इमेजमध्ये भाताच्या बुंद्याशेजारी तुडतुड्याने अटॅक केलेला आहे आणि तिसऱ्या इमेजमध्ये तुम्हाला त्याचा परिणाम त्यामध्ये तुम्हाला दिसून येतो। आता तपकिरी तुडतुडे काय करतात, पानातील रस शोषण करतात, त्यामुळे पानाच्या काड्या पिवळ्या पडून झाड सुकते व नंतर पूर्णपणे झाड वाळून जाते। शेतात कीडग्रस्त भात गोलाकार कापलेला दिसतो। तसेच भातावरील तुडतुड्याच्या नियंत्रणासाठी आपण इमिडाक्लोप
क्लोप्रिड 20 SL म्हणजे सॉल्युबल लिक्विड 125 मिली किंवा थायमेथोक्झाम 25 WP, इथोफेनोफॉस 10 EC 500 मिली किंवा ॲसिफेट 50 WP अशा प्रकारची कीटकनाशके वापरून याच्यावरती आपण कंट्रोल आणू शकतो. त्यानंतर आपण निळे भुंगेऱ्याचा अभ्यास करू. आता निळे भुंगेरे आहेत या किडीचे आळी भुंगेरे पिकांसाठी नुकसानकारक असतात. भुंगेरे काय करतात तर पानाचा हिरवा भाग खरडून खातात आणि अळ्या पाने पोखरून वेडे वाकडे लांबट पांढरे तट्टे करतात. आता आकृती दाखवल्याप्रमाणे तुम्ही भुंगेरे पाहू शकता. तसेच लास्टच्या इमेजमध्ये आपण त्याचा कशाप्रकारे झाडावरती परिणाम होतो हेही पाहू शकता. भातावरती असा जास्त काही परिणाम होत नाही, पण नक्कीच याचा जर अतिप्रमाणात जर अटॅक झाला तर आपलं भात पिकामध्ये आपले 25 ते 30% प्रमाणे नुकसान होऊ शकते. आता ही पाने गुंडाळणारी आळी ही पानाच्या आत राहून पृष्ठभागावरील हरितद्रव्ये खाते, त्यामुळे पाने ही पांढरट होऊन वाळतात. तसेच पाने गुंडाळणाऱ्या आळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास आपण ट्रायकोग्रामा चिलोनिस या प्रजातीचे 50,000 प्रौढ प्रति हेक्टर या आठवड्याच्या यंत्राने वरीलप्रमाणे 3 वेळा प्रसारित करावेत, किंवा मॅलेथिऑन 50% प्रवाही 1500 मिली किंवा लॅम्बडा 500 मिली किंवा ॲसिफेट 50 WP अशा प्रकारचे कीटकनाशक वापरून आपण त्यावरती योग्य प्रकारे कंट्रोल आणू शकतो. आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय, खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला सर्व प्रकारचे कीटकनाशकांचे मॉलिक्युल देखील पूर्णपणे सविस्तर माहिती आहे. याचा तुम्ही नक्कीच तुमच्या सोयीस्कर होईल त्या कंपनीचे तुम्ही कीटकनाशक वापरू शकताय. त्यानंतर बघू लष्करी आळी. लष्करी आळी हे नावाप्रमाणे खूप मोठ्या प्रमाणे भातावर अटॅक करते. तर पहिल्या इमेजमध्ये आपण पाहू शकताय लष्करी आळीचा प्रादुर्भाव झालेला आहे. तसेच दुसऱ्या इमेजमध्ये पण आपण भाताचे लोंबी सुटलेले आहे त्या अवस्थेत देखील लष्करी आळीने अटॅक केलेला आपण पाहू शकता. आता या किडीचा प्रादुर्भाव लष्करासारखा सामूहिक पद्धतीने होत असल्यामुळे त्यांना लष्करी आळी असे म्हणतात. म्हणजे या आळी मोठ्या प्रमाणात पिकावरती अटॅक करते, म्हणजे टोळीने एक प्रकारे ती अटॅक करते. आळी ही संध्याकाळी तथा पहाटे पिकावर हल्ला करते आणि दिवसा चोत्यात लपून बसते. म्हणजे हिचा अटॅक करण्याचा काळ हा पहाटे किंवा संध्याकाळी असतो, त्यामुळे आपल्याला ते दिसून येत नाही दिवसा सहसा, आणि दिवसभर ती लोंब्यामध्ये दडून राहते. या आळ्या भाताची पूर्ण पाने खाऊन फस्त करतात, लोंबी कुरतोडून खातात आणि पानाच्या शिरात आता काड्यांचे तसेच शिल्लक ठेवतात. आता लष्करी आळीचा जर प्रादुर्भाव आपल्या भातामध्ये आढळून आला तर आपण सायपरमेथ्रिन 25%, क्लोरीफायरिफॉस 20%, ॲसिफेट 50 WP या प्रकारचे कीटकनाशक वापरू शकता. त्यानंतर लोंबीतील ढेकण्या. भाताचे दाणे भरण्याच्या वेळेस पिल्ले व पुरोट ढेकून त्यातील रस शोषण करतात, त्यामुळे लोंब्या पोचट राहतात. शेतात या किडीचा जास्त प्रादुर्भाव झाल्यास विशिष्ट प्रकारचा घाण वास येतो. लोंबीवरील ढेकण्याचा प्रादुर्भाव आढळल्यास मिथिल पॅराथियन 2% भुकटी किंवा क्लोरीफायरिफॉस 5% भुकटी प्रति हेक्टरी प्रमाणात धुरावी, किंवा ट्रायझोपॉस 40% 1 लिटर किंवा ॲसिफेट 50 WP 1000 ग्रॅम किंवा कार्टाप हायड्रोक्लोराईड 600 ग्रॅम प्रति हेक्टरी 500 लिटर पाण्यात मिसळून वापरावे. त्यानंतर आहे खेकडा. खेकडे काय करतात तर बांधालागत बिळे तयार करून राहतात व भाताची कोवळी रोपे जमिनीलगत कुरतोडून खाण्यासाठी बिळात घेऊन जातात. पहिल्या 1.5 महिन्यात पिकात जास्त प्रादुर्भाव आढळून येतो खेकड्यांचा. तसेच खाचराच्या बांधात छिद्रे पाडल्यामुळे त्यात पाणी राहत नाही, तसेच बांध फुटतात, त्यामुळे उभ्या पिकातील नुकसान आणि नंतर बांध बंदिस्तीचा खर्च असे दुहेरी नुकसान होते. खाचरात खेकड्यांच्या बंदोबस्तासाठी जे हंगामाच्या सुरुवातीलाच आपण प्रादुर्भाव आढळून आलेल्या विषारी आमिष वापरावे. यासाठी ॲसिफेट 75% पाण्यात मिसळणारी भुकटी 75 ग्रॅम घेऊन 1 किलोग्रॅम शिजवलेल्या भातामध्ये 75 ग्रॅम गुळ मिसळावे. या आमिषाचे 100 लहान लहान गुळे करून खेकड्यांच्या बिळात टाकावेत, म्हणजे त्याचे आपल्याला योग्य प्रकारे कंट्रोल करता येईल. आता तुम्ही इमेजमध्ये पाहू शकता, यामध्ये वेगवेगळ्या मॉलिक्युलची उदाहरणं मी दिलेली आहेत त्याच्यावरती कंट्रोल करण्यासाठी. तुम्ही जास्त काही
घाबरण्याचे कारण नाही. यातील तुम्ही कोणत्याही एक मॉलिक्यूल जर फवारणी केली तर त्याचा एक योग्य प्रकारे आपल्याला किडीवरती नियंत्रण आणता येऊ शकते. तुमच्या जवळच्या कृषी सेवा केंद्रामध्ये जो मॉलिक्यूल अवेलेबल असेल त्याची तुम्ही फवारणी केली तरी चालेल. त्यानंतर आपण पाहणार आहोत कडाकर्पा. कडाकर्पा हा रोग अणुजीवाणूमुळे होतो. या रोगामुळे भातपानांचे शेंडे आणि कडा फिकट हिरवट होऊन करपतात. करपलेल्या भागाचा रंग फिकट तपकिरी असतो आणि हिरवट भागाला लागून असलेला कडा सरळ नसून वेड्या वाकड्या असतात. आपण इमेजमध्ये आता पाहू शकताय कशाप्रकारे त्याचा अटॅक होतो. रोगग्रस्त पानं दोन बोटात धरून ओढले असता त्याचा स्पर्श खडबडीत लागतो. कडाकर्पा रोगाच्या नियंत्रणासाठी आपण कॉपर ऑक्झिक्लोराईड 25 ग्रॅम प्लस स्ट्रिप्टोसायक्लिन 2.5 ग्रॅम प्लस टिकर 10 मिली आणि प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात रोग दिसतात फवारावे. तसेच आवश्यकतेनुसार पुढील 2 ते 3 फवारण्या 10 ते 15 दिवसांच्या अंतराने कराव्यात. या रोगाच्या कार्बन डेन्झिम 50 WP किंवा प्रोपिकोनेझोल 25 EC किंवा हेक्झाकोनेझोल 10 ग्रॅम पर मिली तसेच मँकोजे 75 WP 25 ग्रॅम प्लस टिकर 10 लिटर पाणी या प्रमाणात फवारावे. तसेच रोग दिसताच पहिली फवारणी करावी आणि आवश्यकतेनुसार पुढील 2 ते 3 फवारण्या दर 10 दिवसाच्या अंतराने कराव्यात. त्यानंतर आहे पर्णकोष कुजव्या. आता पर्णकोष कुजव्या हा रोग लोंब्या बाहेर पडण्याच्या अवस्थेत असताना पानाच्या पोंग्यांच्या वरील भागावर दिसून येतो. आता इमेजमध्ये तुम्ही पाहू शकताय लोंब्या बाहेर पडण्याच्या आता म्हणजे एकदम भाताच्या तळाशी हा रोगाचा अटॅक मोठ्या प्रमाणात होतो. आता रोगट पानं तपकिरी रंगाचा होऊन कुजल्यासारखा दिसतो. म्हणजे रोगट भाग जो आहे तो तपकिरी रंगाचा होतो आणि कुजल्यासारखा दिसतो. तपकिरी रंगाच्या मधील भाग राखाडी रंगाचा असतो. या रोगांमुळे लोंब्या पूर्ण बाहेर न पडता पोंग्यामध्ये अडकतात आणि रोगट लोंबीच्या दाण्यांचा रंग फिकट ते गर्द तपकिरी होतो. लोंबीमध्ये दाणे भरत नाहीत व रोगट लोंब्या कुजतात. या रोगाच्या नियंत्रणासाठी आपण कार्बन डेन्झिम 50 WP किंवा प्रोपिकोनेझोल 25 EC या प्रकारचे कीटकनाशक आपण वापरू शकतो. तसेच रोग दिसताच पहिली फवारणी करून घ्यावी व आवश्यकतेनुसार पुढील 2 ते 3 फवारण्या दर 10 दिवसाच्या अंतराने आपण घेऊ शकतो. त्यानंतर आहे तपकिरी ठिपके. त्याला ब्राऊन लीव स्पॉट असे देखील म्हणतात. आपण व्हिडिओमध्ये बघू शकता त्याचं कशाप्रकारे लक्षणे दिसतात आणि त्याचा अटॅक कशाप्रकारे होतो. तर यामध्ये पानावर अंडाकृती तपकिरी रंगाचे ठिपके दिसतात. हळूहळू ठिपक्यांचा मध्य फिकट पांढऱ्या रंगाचा व कडा गर्द तपकिरी रंगाच्या होऊन त्याभोवती फिकट पिवळसर रंगाचे वलय दिसून येते. दाण्याच्या टर्फलावर सुद्धा या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो आणि ते पूर्ण गडद तपकिरी रंगाचे होते. या रोगाच्या कार्बन डेन्झिम 50 WP किंवा प्रोपिकोनेझोल 25 EC किंवा हेक्झाकोनेझोल 10 ग्रॅम पर मिली अशा प्रकारे तुम्ही औषधाची फवारणी करू शकताय. त्यानंतर आहे आभासमय काजळी. त्याला मराठीमध्ये आपण कानी असंही म्हणतो. आता आभासमय काजळी या रोगामुळे लोंबीत दाणे भरण्याऐवजी पिवळ्या किंवा शेंदरी रंगाच्या गाठी तयार होतात आणि नंतर गाठीचा रंग शेवाळी ते काळपट होतो. आता आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता ते कशाप्रकारे दिसतात त्या गाठी. या गाठीमधून काळसर रंगाची भुकटी बाहेर येते. या रोगाच्या कार्बन डेन्झिम 50 WP किंवा प्रोपिकोनेझोल 25 EC किंवा हेक्झाकोनेझोल 10 ग्रॅम पर मिली असे या प्रकारचे तुम्ही मॉलिक्यूल वापरून किंवा कीटकनाशक वापरून त्याच्यावरती आपण कंट्रोल आणू शकतो. आता व्हिडिओमध्ये तुम्हाला मी बरेचसे मॉलिक्यूल सांगितलेले आहेत. तसेच तुम्हाला त्यामध्ये डिटेल्समध्ये खाली दिलेले देखील आहेत. तुम्ही याचा स्क्रीनशॉट देखील काढून माहितीसाठी तुम्ही ठेवू शकता. तसेच तुम्हाला हे रोग ओळखण्यासाठी देखील याचा वापर होऊ शकतो. व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आपल्या कृषी ज्ञान चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा शेती संदर्भात असेच ज्ञान सर्वप्रथम मिळवण्यासाठी.